खांदा कॉलनी वसाहतीत अनेक नागरी समस्या आहेत, त्यामुळे येथील रहिवाशांच्या त्रासात सातत्याने भर पडत आहे. या संदर्भात भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सिडकोला अलीकडेच निवेदन दिले होते. त्यास प्रतिसाद देत सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता वीरेंद्र पाटील आणि भगवान साळवी यांनी बुधवारी या विभागाची पाहणी केली. भाजपचे पदाधिकारी आणि रहिवाशी उपस्थित होते. सिडकोने विकसित केलेल्या खांदा कॉलनी वसाहतीत सापनेपासूनच अनेक समस्या कायम आहेत. या संदर्भात स्थानिक नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, सीता पाटील आणि माजी नगरसेवक गणेश पाटील यांनी सिडकोला निवेदन दिले होते. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खांदा कॉलनी परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेवकांनी परिसरातील समस्या या सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि सीताताई पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. सिडकोचे कार्यकारी अभियंता साळवी साहेब आणि त्यांचे असिस्टंट वीरेंद्र पाटील यांच्याकडे आम्ही अर्जाद्वारे मागणी केली होती का बाबा खांदा कॉलनीतील जी काही कामं आहेत, रोडची कामं आहेत, गटाराची कामं आहेत, काही फुटपाथची कामं आहेत, काही गार्डनची कामं आहेत, अशी सर्व आम्ही मागणी केली होती चारही नगरसेवकाच्या माध्यमातून. आणि त्याही आम्हाला आज टायमिंग दिला आणि त्यांचे आपले सिडकोचे इंजिनियर वीरेंद्र पाटील आणि मंगेश पाटील आणि बालचंद्र असे तिघे जण येऊन ते आमच्यावर सर्व आम्ही त्यांना दाखवलं सर्व रोड गटर गार्डन्स काय आवश्यकता आहे तशी आणि त्याही ते सर्व त्याची पाहणी केली त्याची जेही घेऊन घेतलेलं आहे काही काम आपल्याला आम्ही तुम्हाला 8 दिवसात करून देतो 8-10 दिवसात. आणि याच्यानंतर आपले सिडकोचे सर्व इंजिनियर आणि आपले महानगरपालिकेचे इंजिनियर तांबडे साहेब वगैरे हे जॉईंटमध्ये सर्वे करणार आहेत. खांदा कॉलनीची काही कामं आहेत बाकी रस्ते गटर पाण्याच्या समस्या शिवर लाईन ही सर्व याच्या संदर्भात जॉईंटमध्ये सर्वे होणार आहे आणि ही सर्व कामं सिडकोच्या माध्यमातून आम्ही करून घेणार आहोत.